भाजपकडून चव्हाणांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर झालेली आहे. मेधा कुलकर्णी यांना सुद्धा राज्यसभेची उमेदवारी जाहीर झाली आहे. तर अजित गोपछडे यांना सुद्धा उमेदवारी जाहीर झाली आहे. भाजपकडून आतापर्यंत 3 नावांची घोषणा करण्यात आली आहे आणि नारायण राणे तसंच प्रकाश जावडेकर यांना राज्यसभेवर यावेळी संधी मिळणार नाहीये. भाजपचा 4th उमेदवाराचा सस्पेन्स मात्र अजूनही कायम आहे. तर भाजपकडून 3 उमेदवारांची नावं जाहीर झालेली आहेत. अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी, अजित गोपछडे यांना यावेळी संधी दिलेली आहे आणि नारायण राणे आणि जावडेकरांना राज्यसभेत यावेळी संधी दिलेली नाहीये. तर भाजपकडून चव्हाणांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर झालेली आहे. शिवसेनेचे शिंदेच्या शिवसेनेचे मिलिंद देवराज यांनी काही दिवसांपूर्वीच शिंदेच्या शिवसेनेमध्ये पक्ष प्रवेश केला होता. त्यांना सुद्धा हे आपण स्क्रीनवर जे पाहतोय महायुतीचे 4 उमेदवार आता जाहीर झालेले आहेत. अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी 2019 त्यांना हे पद दिलं गेलं नव्हतं, मात्र आता त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. त्यानंतर अजित गोपछडे, नंतर मिलिंद देवरा यांना महायुतीचे 4 उमेदवार आता जाहीर झाले. Oh, 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 oh